कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करा, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन. शिरोळ कोरोना महामारीत प्रभाव कमी होत असला तरी राज्य शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. शिरोळ येथील पाटील दाम्पत्यांनी कोरोनामध्ये निस्वार्थी सेवा बजावून शिरोळकरांच्या आरोग्य सेवेसाठी संजीवनी क्लिनिक सुरू करत आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे, असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ येथे बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव दादा पाटील हे होते. प्रारंभी डॉक्टर अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केलं तर शिरोळ नगरीच्या वतीनं नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, मी निस्वार्थीपणे केलेली सेवा ही निश्चितच सामान्यांना दिलासा देणारी असते. यापुढेही आपण समाजसेवेचा आपला वसा पाटील दाम्पत्य पुढे चालवतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, भाजपचे अनिलराव यादव यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शिरोळचे उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक पंडित काळे, पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, बाबा पाटील, शिवाजीराव माने देशमुख, धनाजी पाटील नर्देकर, रामचंद्र पाटील, भाजपा युवा मोर्चाचे पृथ्वीराज यादव, डी आर पाटील, संभाजी संकपाळ, शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई आदी उपस्थित होते. सुरेश कांबळे, KWD न्यूज, शिरोळ. या राज्याचे आरोग्य राज्यमंत्री आदरणीय राजेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार, माजी मित्र आदरणीय उल्हास पाटील साहेब, त्याचप्रमाणे या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आदरणीय अमरसिंह पाटील, अशोकरावजी माने, दिलीपराव पाटील, पृथ्वीराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे बाबा पाटील, त्याचप्रमाणे पंडितराव काळे असतील, देसाई साहेब असतील, सचिन शिंदे असतील किंवा पत्रकार बंधू, हे सर्वच उपस्थित बंधू भगिनी लोक, आणि या ठिकाणी ज्यांनी दवाखाना चालू केला त्या अमोल पाटील त्यांच्या वहिनी, सर्व बंधू आणि भगिनी लोक, खरं म्हणजे ज्यावेळेला आम्ही दत्त कारखान्यावरती कोरोना सेंटर चालू करायचा असा निर्णय घेतला आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी हे दोघं पुण्यावर आले आणि मला म्हटलं ह्या कोरोना सेंटरमध्ये आम्ही सेवाभावी वृत्तीनं काम करणार आहे. त्यांना एका मिनिटात मी सांगितलं की तुम्ही तिथं काम करायला हरकत नाही, कारण त्यांची सेवाभावी वृत्ती तिथं लक्षात आली आणि त्या पद्धतीनं त्यांनी 2 महिने प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात अनेकांना त्या कोरोनाच्या ह्या सगळ्या हिजा चेन मधनं आपल्याला जायची पाळी आहे. पण एकंदरीत वुहानमध्ये 8 महिन्यांपूर्वी ह्या कोरोनाची सुरुवात झाली आणि बघता बघता ह्या सगळ्या जगाला व्यापायचं काम त्या कोरोनाच्या COVID-19 ने केलं असं म्हटलं तर पास आहे. आज सुद्धा मगाशी ह्या ठिकाणी उल्लेख झाला आणि सुद्धा अजून वॅक्सिन जोपर्यंत त्या कोरोनावर आपल्याकडे निघू शकत नाही तोपर्यंत निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं शासनाने ज्या दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत, मग ती मास्कच्या बाबतीत असेल, सॅनिटायझरच्या बाबतीत असेल, सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत असेल, त्या सगळ्या मार्गदर्शक सूचना पाळण्याची गरज खऱ्या अर्थानं आहे असं म्हटलं तर पाचवं आहोत. कारण एकंदरीत आता जर बघितली परिस्थिती बघितली आणि जर तज्ज्ञ डॉक्टरांच्या एकंदरीत त्यांचं जर एकंदरीत त्यांचा आवाज जर घेतला तर त्यांचं म्हणणं परत कधी दुसरी लाट येऊ शकते, पण ती दुसरी लाट येत सुद्धा जर आपल्याला जर वाचायचं असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात